हाय फ्रेंड्स, आपला आजचा व्हिडिओ विल्यम शेक्सपियर यांच्या बायोग्राफीवर होणार आहे. विल्यम शेक्सपियर यांचा जन्म स्टॅनफोर्ड अपॉन अवन येथे 26 एप्रिल 1564 झाला होता आणि त्यांचा मृत्यू 23 एप्रिल 1616 वयाच्या 52व्या वर्षी झाला. ते एक महान पोएट, ॲक्टर आणि प्ले रायटर होते. तसेच त्यांच्या पत्नीचे नाव ॲनी हॅथवे होते. त्यांचे लग्न ॲनी हॅथवेसोबत 1582 झाले होते. त्यांची पत्नी ॲनी हॅथवे त्यांच्यापेक्षा वयाने मोठी होती. विल्यम शेक्सपियर यांनी 18 वर्षाचे असताना ॲनी हॅथवे यांच्याशी लग्न केले. त्यावेळेस ॲनी यांचे वय 26 वर्ष एवढे होते, म्हणजेच ती शेक्सपियरपेक्षा 8 वर्षांनी मोठी होती. त्यानंतर त्याच्या लग्नाच्या 6 महिन्यानंतर त्यांना मुलगी झाली. त्या मुलीचे नाव सुसान्ना ठेवण्यात आले. त्यानंतर 1885 त्यांना ट्विन्स मुले झाली. त्यातील एक मुलगा होता व एक मुलगी होती व त्यांचे नाव ठेवण्यात आले. मुलाचे नाव हॅमनेट व मुलीचे जुडित असे नाव ठेवण्यात आले. नंतर केवळ 11 वर्षाचे असताना त्यांचा मुलगा मरण पावला. विल्यम शेक्सपियर यांच्या आईचे नाव मॅरी आर्डन, तर त्यांच्या वडिलाचे नाव जॉन शेक्सपियर होते. विल्यम शेक्सपियर यांच्याजवळ युनिव्हर्सिटीची डिग्री नव्हती. ते कधीही युनिव्हर्सिटी गेले नव्हते. तरीही विल्यम शेक्सपियर हे खूप महान ॲक्टर, पोएट आणि ड्रॅमॅटिस्ट होते. त्यांनी लिहिलेल्या ड्रामा पूर्ण जगामध्ये फेमस होत्या. तसेच त्यांना इंग्लंड्स नॅशनल पोएट आणि बार्ड ऑफ एवन म्हणून ओळखले जायचे. तसेच इंग्लिश लिटरेचरमध्ये त्यांचे काही महत्त्वाचे वर्क आहे. त्यांचे प्लेज 39 आणि 154 सॉनेट्स आहेत. त्यामध्ये त्यांचं काही फेमस वर्क आहे, ते म्हणजेच मच ॲडो अबाउट नथिंग, रोमिओ अँड ज्युलिएट, 12th Night, हॅमलेट, किंग लियर आणि मॅकबेथ. फ्रेंड, दिस इज शॉर्ट बायोग्राफी ऑफ विल्यम शेक्सपियर. थँक्स फॉर वॉचिंग. इफ यू लाईक, प्लीज शेअर अँड सबस्क्राईब चॅनल.